कामठी में एमआरडीसी का निर्माण किया जा रहा है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए मंत्री उदय सामंत ने जानकारी दी कि एमआरडीसी नागपुर में एक जगह नहीं बल्कि कई जगहों पर बन रही है। भंडारा में एक क्लस्टर बनाया जा रहा है। गढ़चिरौली जो कि एक नक्सली जिला है, वहां अब 1,00,000 करोड़ का निवेश आएगा। सामंत ने यह भी कहा कि गढ़चिरौली नक्सली जिले की पहचान औद्योगिक शहर के रूप में बनाई जाएगी। नागपुर मध्ये एकाच ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी एमआयडीसी होत आहेत, काही ठिकाणी क्लस्टर होत आहेत, भंडाऱ्यासारख्या ठिकाणी देखील क्लस्टर होत आहे। गडचिरोलीमध्ये फार मोठी इन्व्हेस्टमेंट स्टीलमध्ये येते आणि मला सांगताना आनंद होतो की गडचिरोलीमध्ये आपण गेल्यानंतर नक्षलवादी जिल्हा आहे अशा पद्धतीनं सांगितलं जायचं, पण त्या ठिकाणी 1,00,000 कोटीची आता इन्व्हेस्टमेंट येणार आहे आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा नक्षलवादी जिल्हा आहे हे पुसलं जाईल आणि ही उद्योग नगरी आहे गडचिरोली अशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळेल।